बघा ना तुम्ही, आज 2019 मध्ये ना सगळं सीजनेबल झालंय. परमार्थही सीजनेबल, राष्ट्रभक्ती सुद्धा सीजनेबल. राष्ट्रभक्ती तर एवढी सीजनेबल झाली, आज प्रजासत्ताक दिन आहे 26 जानेवारी, आज राष्ट्रभक्तीला असं उधाण आलंय. पण आजचाच दिवस बरं का, उद्या परत तुम्हाला तिरंगा दिसणारच नाही कुणाच्या टिपीला. उद्या स्टेटस पण आजच्या दिवस इतकं उधाण, इतकं उधाण की मी सकाळपासून व्हॉट्सअपला नुसता राष्ट्रध्वजच. इतकी राष्ट्रभक्ती. स्टेटस पण जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. हो जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. ओ भारत देश हे मेरा. आज पक्क उदान. आणि आता उद्या, आज एवढं संपलं ना, उद्या लगेच 4 बॉटल ओढ का, काम मेरा रोज का, ना मुझको कोई रोके ना किसी ने रोका. उद्यापासून सुरू लगेच. अरे तुम्ही युट्यूबला जा आणि देशभक्तीपर गीतांना व्ह्यूज किती आहे बघा, आणि 4 बॉटल ओडकाला व्ह्यूज किती आहे बघा. बघा तुम्हीच बघा, त्याला व्ह्यूज जास्त आहे, त्याला पाहणारी माणसं जास्त आहे, वर्षभर त्याला शेअर करणारी माणसं आहे. आणि आजचाच दिवस जहा डाल डाल पर संपला विषय. आमची बहीण तर आज असली पांढरी साडी काय घालती, पांढरे कपडे काय घालती, हातात झेंडे काय घेती. ये मेरे वतन के लोगो, ये मेरे वतन के लोगो, जरा आंख में भर लो. मस्त मस्त अशी झेंडा हातात घेऊन म्हणतीये, आजचा दिवस गेला की उद्या लगेच डीजे वाले बाबू मेरा गाना बजा दे, डीजे वाले बाबू गाना बजा दे, गाना बजा दे, गाना बजा दे. जमतंय याला राष्ट्रभक्ती म्हणतात का? आणि ही म्हणती डीजे वाले बाबू मेरा गाना बजा दे, आणि डीजे वाला बाबू काय साधा आहे का? डीजे वाला बाबू पण म्हणतोय आजा बेबी आजा तेरा गाना बजा दू, गाना बजा दू, गाना बजा दू. हे वाजवून मग काय करती बाई आता? मला असं नाही हो, राष्ट्रभक्ती करायची असेल तरी ती सर्व काळ करावी लागेल, भगवत भक्ती करायची असेल तरी ती सर्व काळ करावी लागेल. आमच्या कामाला आम्ही वाहूनच घेतलं पाहिजे. मला राजकारणात शिरायचं नाही, पण शरदचंद्र पवार साहेबांचं परवाचं एक स्टेटमेंट मी वाचलं की 12 वर्ष थिएटरला जाऊन चित्रपट पाहिला नाही, आज बाळासाहेब ठाकरे मी बघणार आहे. मला त्यातून उत्तर हे मिळालं की राजकारणात एवढं मोठं वर्चस्व तयार करण्यासाठी सगळ्या सुखांचा त्याग साहेबांनी केला, तेव्हा राजकारणातलं वर्चस्व प्राप्त झालं. आम्ही कुठल्याच ध्येयाप्रती कट्टर नाहीये, आम्हाला जे करायचंय ते कट्टरतेनेच करावं लागेल आणि पूर्ण वेळ देऊन करावं लागेल आणि मग